सिटी केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर संदीप डॉक्टर हेमा सुराणा यांची सुरू असलेली मानवसेवा कौतुकास्पद असल्याचे मत महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी व्यक्त केले. सिटी केअर हॉस्पिटलच्या वतीने सुरू असलेल्या मोफत आरोग्य तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. सिटी केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर संदीप व डॉक्टर हेमा सुराणा यांची सुरू असलेली मानवसेवा कौतुकास्पद असल्याचे मत महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी व्यक्त केले. सिटी केअर हॉस्पिटलच्या वतीने सुरू असलेल्या मोफत आरोग्य तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. समाजातील गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात उत्तम आरोग्य सेवा मिळावी या दृष्टिकोनातनं सिटी केअर हॉस्पिटल, अहमदनगर प्रेस क्लब, नवनीत विचारमंच, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, आम्ही संघटना व स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीत विविध मोफत आरोग्य तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आजच्या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉक्टर संदीप सुराणा, डॉक्टर हेमा सुराणा, डॉक्टर पियुष मराठे उपस्थित होते. सिटी केअर हॉस्पिटलमध्ये आयोजित विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरासंदर्भात डॉक्टर संदीप सुराणा यांनी अधिक माहिती दिली. सिटी केअर हॉस्पिटल व विविध सामाजिक संस्था यांच्या मदतीने सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दिनांक 10 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट असं 20 दिवसांसाठी विविध रुग्णांवर विविध आजारांवर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन सिटी केअर हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये मनके व मेंदू विकारतज्ञ डॉक्टर प्रशांत जाधव, MS MCH न्यूरोसर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली मनके विकार तपासणी, मेंदू विकार तपासणी आम्ही करणार आहोत. त्याच पेशंटचे ज्यांना सिटी स्कॅन लागेल तो सिटी स्कॅन आम्ही फक्त 1000 रुपयामध्ये ताबडतोब करून देणार आहोत. त्याचबरोबर अस्थिरोग तपासणी शिबिराचं आयोजन डॉक्टर संदीप सुराणा, MS ऑर्थोपेडिक्स गोल्ड मेडॅलिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असून त्याच्यामध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी, वाताचे आजार, टाचेचं दुखणं, हाडांचे वेगवेगळे आजार, हाडांचं व्यंग, हाडांचे अपघात, मणक्यांचे आजार ह्या सर्वांवर आम्ही उपचार करणार आहोत. त्याचबरोबर ह्यामध्ये डिजिटल एक्सरे 200 रुपयामध्ये आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर विविध आजार, पेशींचे आजार, डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, कावीळ, लिव्हरचे आजार, पित्ताशयांचे आजार, पोटांचे विकार, मेंदूज्वर, त्याचबरोबर अर्धंगवायू, विषबाधा, सर्पदंश असे जे वेगवेगळे विविध आजार असतात त्याच्यामध्ये जनरल मेडिसिन फिजिशियन डॉक्टर पियुष मराठे, MD मेडिसिन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपासण्या करणार आहोत. यामध्ये रक्तलघवी तपासणीसाठी 50% सवलत आम्ही ठेवलेली आहे. त्याचबरोबर सोनोग्राफी आम्ही फक्त 300 रुपयामध्ये आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर हृदयरोग तपासणी व उच्च रक्तदाब तपासणी कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर राहुल त्रिमुखे, DNB कार्डिओलॉजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करणार आहोत. हे शिबिर 20 दिवसातच चालणार असून हे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही सत्रामध्ये आहे. सकाळी 11 ते 3 आणि संध्याकाळी 5 ते 8 ह्या वेळामध्ये हे शिबिर आम्ही ठेवलेलं आहे. शिबिरामध्ये सिटी स्कॅन 1000 रुपयामध्ये, एक्सरे 200 रुपयामध्ये, सोनोग्राफी 300 रुपयामध्ये आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर शस्त्रक्रिया आम्ही 50% सवलतीच्या दरामध्ये करणार आहोत. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असं आवाहन मी हॉस्पिटलकडून करतो. तर सिटी केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू असलेल्या या मानवसेवेच्या कार्यास शुभेच्छा देत महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अहमदनगर शहरामध्ये सिटी केअर हॉस्पिटलचा प्रवास गेल्या 10 वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. डॉक्टर संदीप सुराणा, डॉक्टर हेमा सुराणा यांचं सिटी केअर हॉस्पिटल जे आहे ते नक्कीच गोरगरीब रुग्णांसाठी खूप चांगल्या पद्धतीने सेवा ही गेल्या 10 वर्षापासून देत आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या 10 वर्षात हजारो रुग्णांनी या ठिकाणी उपचार घेतलेला आहे आणि अगदी क्रिटिकल कंडिशनमधून त्यांना वाचवण्यामध्ये डॉक्टर संदीप सुराणा यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचा हातभार उचललेला आहे. या 10व्या वर्षाचं औचित्य साधून 10 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान जे मोफत विविध तपासणी शिबिरांचं आयोजन केलेलं आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे. तर या मोफत तपासणी शिबिरांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. त्याचसोबत आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जे साथीचे आजार आहेत तर साथीचे आजार नियंत्रण करण्यासाठी नागरिकांनी जी काही काळजी घ्यायची आहे तर त्याचीसुद्धा सर्व नागरिकांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. जसं की आपल्या
सभोवताली स्वच्छता ठेवणं, आपल्या घरामध्ये असणारे जे काही भंगार सामान आहे, साहित्य आहे, तर त्याची योग्य विल्हेवाट लावणं, त्याचबरोबर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणं, घरातल्या जे काही साठवण टाक्या असतील त्या साठवण टाक्या ज्या आहेत त्या झाकून ठेवणं, आणि नक्की 8 दिवसातून 15 दिवसातून त्या घासून पुसून स्वच्छ करणं आणि पुन्हा भरणं, अशा जर गोष्टी नागरिकांनी जर केल्या तर त्यांच्या घरामध्ये जे आहेत ते डेंग्यूचे डास आहेत ते वाढणार नाहीत, आणि त्याचबरोबर त्यांच्या परिसराचंसुद्धा या डेंग्यूच्या आजारापासून संरक्षण होणार आहे. तर सर्व नागरिकांनी साथीच्या आजाराचं नियंत्रण होण्यासाठी हे महापालिकेला सहकार्य करावं. त्याचबरोबर डॉक्टर सोरानांनी जे मोफत तपासणी शिबिर आयोजित केलेले आहेत, अशा शिबिरांमध्ये कुठल्याही प्रकारचा ताप असेल किंवा काहीही त्रास असेल तर सेल्फ मेडिकेशन न करता तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानंच औषधोपचार घ्यावा असं मी एक आवाहन करतो. प्रतिनिधी मोसिन कुरेशी, ATV News, अहमदनगर.